नमस्कार मंडळी, थंडीतले लाडू म्हटलं की आपल्या तोंडाला पाणी सुटतं, परंतु हे लाडू आपण चवीसाठी नाही तर शरीरामध्ये जे घटक कमी पडले आहेत, वर्षभर शरीराची जी झीज झाली आहे तर ती पौष्टिक तत्वाने पुन्हा भरून काढण्यासाठी आपण हे लाडू बनवत असतो। तर आज आपण पाहूया की हे लाडू परफेक्ट कसे बनवतात। किचन स्वाद तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर इथं आपण बिया काढलेली फोडलेली खारीक 1/4 किलो घेतली, पा 1250 ग्रॅम। त्यानंतर खोबरं उन्हात चांगलं सुकवलेलं आहे, ते देखील आपण 1/4 किलो घेतलं आहे। यानंतर तिसरा घटक आपल्याला इथे घ्यायचा आहे, तर इथे आपण काजूच्या ऐवजी अक्रोड वापरले आहेत, तर 250 ग्रॅम आपण इथं अक्रोड घेतलं आहे। तुम्ही अक्रोडच्या ऐवजी फक्त काजू वापरू शकता, तर इथे 250 ग्रॅम आपण अक्रोड घेतलं आहे। यानंतर राजगिऱ्याचं पीठ आपण घेतलं आहे, बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध आहे, 200 ग्रॅम। यानंतर शिंगाड्याचं जे पीठ आहे तर हे देखील आपण 200 ग्रॅम घेतलं आहे। यातला एक एक पदार्थ अक्षरशः त्यावरती निबंध लिहिता येतील इतके हे पौष्टिकता त्यामध्ये भरलेली आहे। त्यानंतर डिंक घेतलं आहे आपण 400 ग्रॅम। यानंतर इथे आपण एक गव्हाचं पीठ घेतलं आहे, पा न चाळता 200 ग्रॅम। यानंतर आपल्याला मेथी पावडर घ्यायची, इथं तर मेथी पावडर मी फक्त 20 ग्रॅम घेतले, तुम्ही हे प्रमाण 50 ग्रॅमपर्यंत वाढवू शकता। त्यानंतर बदाम घेतलेत आपण 250 ग्रॅम। यानंतर आपण इथे खजूर घेतली आहे, पा सीडलेस खजूर इथे वापरली आपण 1/2 किलो अंजीरच्या ऐवजी। त्यानंतर इथे आपण जवस घेतलं आहे 100 ग्रॅम, मनुके 50 ग्रॅम, किंवा तुम्ही हे प्रमाण 100 ग्रॅमपर्यंत वाढवू शकता। आणि आता आपण हा डिंक जो आहे तर साजूक तुपामध्ये इथं सर्व तळून घेतला आहे, पूर्ण 400 ग्रॅम असलेला, आणि मिक्सरमध्ये या प्रकारे आपण त्याला अगदी बारीक करून घेतला आहे। तर याप्रमाणे आपण बदाम त्यानंतर अक्रोड वगैरे देखील मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। तर बदाम अगदीच बारीक नाही करायचे, आपल्याला थोडेसे त्यामध्ये ग्रॅन्युल्स राहायला हवेत। यानंतर इथे जवसाचा देखील आपण अगदी बारीक पूड करून घेणार आहोत। जवसाबद्दल एका वाक्यात सांगायचं तर माझ्या आईचं वय 60 च्या आसपास आहे, परंतु आजपर्यंत कंबर दुखते असं कधी ती म्हटले नाही। यानंतर इथे आपण अक्रोडची देखील बारीक पूड करून घेणार आहोत। यातला प्रत्येक पदार्थ आपण पौष्टिकतेच्या गुणधर्माचा विचार करून घेतलेला आहे। आता यामध्ये खारीक आणि खोबरं आपण बाहेरून क्रश करून आणलं आहे, पा बारीक या प्रकारे। यामध्ये आता गव्हाचं पीठ, त्यानंतर शिंगाडा पीठ, यानंतर राजगिऱ्याचं पीठ की जे 200 ग्रॅम आहे, आणि हे सर्व पीठं आपण मंद आचेवर थोडीशी भाजून घेतलेली आहेत। यानंतर इथे जवसाची पूड डिंक, यानंतर बदाम देखील जी पूड आपण बनवली होती ती देखील यामध्ये टाकूया। तर हे सर्व पीठं तूप न टाकता अगदी मंद आचेवर थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची आहेत, अगदीच कच्चे नाही टाकायचे। यानंतर इथे आपण यामध्ये खजूरचे बारीक काप केलेत, पा तुकडे केले, तर अगदी अंजीरच्या ऐवजी फक्त आपण इथे वापरतो, तुम्ही इथे अंजीर देखील वापरू शकता। आणि हे सर्व पदार्थ आता सगळे टाकले की यामध्ये आपल्याला वरून थोडीशी 20 ग्रॅम आपण पा ही मेथी पावडर घेतली होती, तर हे प्रमाण तुम्ही 50 ग्रॅमपर्यंत वाढवू शकता। घरात कधी कधी लहान मुलं खात नाहीत खूप कडू झाल्यानंतर, त्यामुळे तर प्रमाण थोडंसं मी कमी घेतलं आहे, परंतु तुम्ही ते प्रमाण वाढवू शकता। आणि सगळं एकदा व्यवस्थित या प्रकारे मिक्स करून घ्या। आणि आता खरी प्रोसेस इथून पुढे आहे। आता एका कढईमध्ये आपण इथं 1.5 किलो साजूक तूप घेतलं आहे, पूर्ण 1.5 किलो आहे, तर सर्व प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतीलच। यानंतर इथे गूळ देखील आपण किसून घेतलं आहे, 1.5 किलो, आणि हा गूळ आता आपल्याला या साजूक तुपामध्ये सोडायचा आहे, आणि थोडीशी उकळी याला आपल्याला येऊ द्यावी लागणार आहे। तर जास्त उकळताना कधीकधी होतं काय, गूळ तर वर येतो परंतु गुळाचा रंग जर फार बदलला तर मग चवीमध्ये फरक पडतो, त्यामुळं गुळाचे खडे या प्रकारेशी व्यवस्थित वितळले की आपल्याला गॅस बंद करून टाकायला हरकत नाही, आणि अगदी थोडासा वर आल्यासारखा झाला तरी चालेल। आणि आता लगेच गरमागरम आपण या मिक्सचरमध्ये हे गूळ आणि साजूक तुपाचं मिश्रण सगळं टाकून दिलं आहे, आणि आता याला चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। थोडंसं नंतर हातानेही चांगलं मिक्स करावं लागेल, आणि लगेच मध्यम कोमट झाल्यानंतर आपण याचे लाडू लगेच बांधू शकता। तर जवळपास 15 पदार्थ आपण यामध्ये वापरलेत, यातला प्रत्येक पदार्थ
पौष्टिकतेच्या बाबतीमध्ये अगदी सर्वोत्तम आहे। आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की रोज सकाळी एक लाडू जरी तो फक्त 15 दिवस जरी आपण खाल्ला तर शरीरामधील अगदी सर्व झालेली झीज आणि आवश्यक त्या घटकांची परिपूर्तता नक्कीच होणार आहे। तर मंडळी, असे लाडू की जे चवीलाही अप्रतिम आहेत परंतु पौष्टिकतेच्या बाबतीमध्ये बेजोड आहेत, तर तुम्ही देखील जरूर बनवा आणि एकदा अनुभव घ्या की हे लाडू खाल्ल्यानंतर एक 15 दिवसामध्ये आपल्या शरीरामध्ये स्किनवरती काय बदल होतात। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा।